नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सोबत आजपासून आपण छत्रीवाटपाला सुरुवात केलेली आहे। क्रमांक 161 मधील सर्व जनतेला विनंती आहे की आपण जे फॉर्म भरलेले असतील, आपल्याकडे पावती असेल, आपण पावती शाखेमध्ये दाखवून आपली छत्री घेऊन जायची आहे। ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले नसतील त्यांच्यासाठी फॉर्म शाखेमध्ये अवेलेबल आहे, आपण फॉर्म घेऊन जावे आणि तातडीने ते भरून आपली छत्री घेऊन जावी। सोबत महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो ती म्हणजे आपण या अगोदर आपण शिलाई मशीनसाठीचे जे फॉर्म भरलेले होते त्या फॉर्मची महानगरपालिकेपासूनची जी पूर्तता किंवा जे काही सगळं करायचं होतं प्रोसेस पूर्ण झालेली आहे, परंतु आपल्याला जेव्हा वाटप करायचं होतं त्याच पिरियडमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे आपलं ते वाटप थांबलेलं होतं। जसं आता लॉकडाऊन संपेल तर तातडीने आपण ते जे आपलं शिलाई मशीन वाटप करायचं आहे ते आपण तातडीने तो कार्यक्रम घेऊ आणि सगळ्यांना जेवढ्या 1050 शिलाई मशीन ते आपण प्रत्येकाला आपण तिथे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, आपण ते देणार आहोत, तो लवकरच कार्यक्रम आपल्याकडून केला जाईल। सोबत वॅक्सिनेशन सेंटर आपण चालू केलेलं आहे। किशोरबाग शेट्यानगरला आपलं वॅक्सिनेशन सेंटर चालू आहे। त्या वॅक्सिनेशन सेंटरला आपण सगळ्यांनी यावं। सोमवार मंगळवार बुधवारमध्ये डायरेक्ट 45 पूर्ण झालेल्या लोकांनी तिथे डायरेक्ट येऊन आपलं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे आणि गुरुवार शुक्रवार शनिवारमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून वॅक्सिनेशन चालू आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं नसलं झालं तरी जर स्लॉट मोकळा असेल तर आपण संपर्क करा आम्हाला। गुरुवार शुक्रवार शनिवारमध्येही आपलं वॅक्सिनेशन आपण करून देऊ शकतो। सोबत सेकंड डोस कोविशिल्डच्या आपल्याकडे वॅक्सिन येत आहे आणि 84 दिवसांनी सेकंड डोसचं प्रावधान आहे, तर सेकंड डोसची पण आपल्याकडे तयारी झालेली आहे। ज्यांना कोणाला 84 दिवस पूर्ण झाले असतील त्यांनी तातडीने येऊन आपला सेकंड डोस घ्यावा आणि सगळ्यांनी वॅक्सिनेशन करून घ्यावं आणि महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला आपण सगळ्यांनी मदत करावी। एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।